अत्यंत महत्त्वाची बातमी या क्षणाला. तासगाव तालुक्यातल्या दोन जणांना सनातनचे साधक आहेत हे, या दोघांनाही ATSनं ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र कोणत्या चौकशीसाठी आणि कोणाला ताब्यात घेतलं याबाबतीत अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. हा तपास गोपनीय असल्याचं ATSनं सांगितलं आहे. एक जण तासगाव ग्रामीण तर एक जण तासगाव शहरामधला आहे. हे दोघेही सनातनचे साधक असल्याचं कळतंय. ATSच्या कारवाई बाबतीत कमालीची गोपनीयता पाळली जाते. आपण चौकशी करून देखील सूत्रांनी याबाबतीत माहिती द्यायला नकार दिलेला आहे. दोघेही सनातनशी संबंधित आहेत, मात्र का त्यांना अटक केलेली आहे, का त्यांना ताब्यात घेतलंय, काय त्यांच्याकडे चौकशी होणार आहे, कुठल्या संशयावरून त्यांना ताब्यात घेतलंय याबाबत माहिती देण्यास असमर्थता या सूत्रांनी दर्शवली आहे. रवींद्र कांबळे माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत. रवींद्र, या संपूर्ण तपासाच्या बाबतीत संबंध देशामध्ये गूढ आणि कुतूहल आहे, उत्सुकता वाढत चाललेली आहे, त्यात तासगावमधनं सनातनचे हे दोन जण ताब्यात घेतले आहेत, काय कारवाई होती? अजित, नक्कीच. तासगाव तालुक्यातील एक ग्रामीण मधला तासगाव ग्रामीण मधला एक हा तर एक तासगाव शहरामधला असे दोन जणांना ताब्यात घेतलेलं आहे. मात्र पूर्ण ही चौकशी च्या दरम्यान गोपनीयता बाळगलेली आहे. स्थानिक पोलिसांना सुद्धा या चौकशीची माहिती नाही. एकंदरीत दोन जणांना ताब्यात घेतलेलं आहे. हे दोन जण सनातनचे असल्याचं कन्फर्म सूत्रांची माहिती आहे. मात्र नेमके सनातनचे संबंधित आहेत का आणि नेमकी त्यांची नावं काय आहेत ही मात्र अजून अधिकृत जाहीर करण्यात आलेली नाहीत. मात्र दोन जणांना ताब्यात घेतलेलं आहे, चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहेत. आणि ह्याच्या पेक्षाही महत्वाची माहिती म्हणजे जे पुरोगामी संघटनाचे नेते आहेत त्यांना पोलिसांनी सांगितलेलं आहे की पोलीस बंदोबस्त घेतल्याशिवाय तुम्ही बाहेर पडू नका म्हणून. म्हणजे एकंदरीतच या संपूर्ण तपासाबद्दल सगळीकडे उत्सुकता लागली असली तरी सुद्धा पूर्ण हा तपास गोपनीय आहे. त्यामुळे अधिकृत माहिती जाहीर केली नसली तरी सुद्धा दोन जणांना तासगावमध्ये ताब्यात घेतलेलं आहे. आणि नेमकं यांचं दाभोळकर किंवा पानसर या प्रकरणाशी यांना ताब्यात घेतलंय का अन्य कोणत्या गुन्ह्यासाठी ताब्यात घेतले हे सांगितलं नाही. मात्र दोन जणांना ताब्यात घेतले ही सर्वात महत्वाची माहिती आहे. अजित, रवींद्र धन्यवाद. आणि एकूण पुरोगामी संघटनांच्या नेत्यांनाही बंदोबस्तात राहायला सांगितलेलं आहे पोलिसांनी. या सगळ्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये भीती, गूढ उत्सुकता आणि या खुनाचा तपास कधी लागणार हेच नक्की लोक आहेत का, सूत्रधार कोण, या सगळ्याची उत्सुकता दिवसागणिक वाढत चाललेली. धन्यवाद या माहिती करता.